मसरूळ येथील एका 12 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मसरूळ येथील एका 12 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राजवाडा परिसरात उघडकीस आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन बंडू पगारे हा 7वीमध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी सकाळी शाळेत गेला होता. दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये तो घरी आला तर घरात कोणी नसताना त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज दुपारी 12 ते 2 दरम्यान मसरूळ रायगड नगर येथील मुलगा चेतन बंडू पगारे इयत्ता 7वीमध्ये शिकणारा सकाळी 8 वाजता शाळेमध्ये गेला होता आणि 12 वाजता तो लघवीच्या सुट्टीत म्हणून तो घरी आला. घरी मोठा भाऊ पण तसा तिथं त्या शाळेमध्ये शिकतो 14 वर्षाचा, तर त्याच्याकडून त्यांनी घराची चावी घेऊन तो घरी आला. 2 वाजता शाळा सुटल्यानंतर त्याचा मोठा भाऊ आणि त्याचे 2 मित्र घरी आल्यानंतर घराला दोन्ही पण दरवाजा दूरकडे लागलेले होते. त्यांनी दरवाजा वाजवल्यानंतर दरवाजा न उघडला तर आल्यामुळे त्यांनी जग भिंती पण त्या घराच्या पत्र्याच्याच आहेत तर बांबूने त्याने तो पत्रा वाकून हात घालून ती कडी काढली आणि हात गेले तर त्यांना तो मुलांनी फाशी घेतली लक्षात आली. या प्रकाराने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चेतन महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणासह विविध खेळात तो निपुण होता. त्याने अचानक उचललेल्या पावलाबद्दल नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. आता नेमकं या 12 वर्षीय मुलाने आत्महत्या का केली असावी असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. विद्या भोकरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.